नाशिक शहरातील बाजारपेठ परिसर तसेच नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छता राहावी याकरिता महानगरपालिकेने विविध ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी स्वच्छता गृहांची निर्मिती केली आहे। सदरचे स्वच्छतागृह बऱ्याच अंशी अस्वच्छ व दुर्गंधी युक्त असल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहे। नाशिक शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह हे स्वच्छ व दुर्गंधी विरहित राहावे याकरिता SNM ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या संस्थेने तयार करण्यात आलेले पाण्याचे प्रेशर मशीनद्वारे अशी स्वच्छतागृहे योग्य पद्धतीने स्वच्छ कशी ठेवता येईल त्याचे प्रात्यक्षिक CBS जवळील सार्वजनिक स्वच्छतागृह येथे दाखविण्यात आले। या प्रसंगी नाशिक नगरीचे प्रथम नागरिक तथा महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना कुटे, विभागीय स्वच्छता निरीक्षक PD पाटील आदी उपस्थित होते। अशा प्रकारच्या पाणी प्रेशर मशीनद्वारे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे हे आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा उभं करून स्वच्छ केल्यास शहराचे सार्वजनिक आरोग्य निश्चित अबाधित राहण्यास मदत होऊन नाशिक शहराचा स्वच्छ भारत अभियान मध्ये प्रथम क्रमांक येण्यास मदत होईल असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सुचवत केले आहे।